आताच आपण पोहोचलो आहे राजुरा तालुक्यातील साखरवाई या गावामध्ये। तर जाणून घेऊया तिथे सध्याची कोरोनाची परिस्थिती कशा प्रकारे नियंत्रणात आणत आहात। सध्या कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आपण ग्रामस्तरावर काय उपाययोजना करून राहिल्या आहेत? आम्ही गावातील लोकांना सांगतो, बरेचदा का स्वच्छता बाळगा, बाहेर कुठं जाताना मास्क वापरून जा, 5 फूट अंतरावर उभे राहा, आणि कोणी जे नवीन व्यक्ती गावात येतो त्यांना आम्ही पहिले सूचित करतो की असं गर्दी गर्दी जा नको, असे नवीन माणसाच्या दूर राहा असं आम्ही सांगतो। येणाऱ्या काळामध्ये कोरोनाला संपुष्टात आणण्यासाठी किंवा संपूर्ण नष्ट करण्यासाठी आपण ग्रामस्तरावर काय खबरदारी घ्याल? आम्ही ग्रामपंचायतमध्ये सॅनिटायझर वापरला आणि मास्क असे वितरण केले। आशा वर्कर, अंगणवाडी कार्यकर्ते यांना मास्क पाठवले। आपल्या ग्रामस्तरावर किंवा ग्रामपंचायत एरियामध्ये एखादा कोरोनाचा पेशंट आढळला आहे का? खूपच अशी सुंदर माहिती आपल्याला सरपंच मॅडमकडून मिळाली आहे। तर मी मिशन जनजागृती चॅनलतर्फे धन्यवाद देतो। अंगणवाडी सेविका मॅडम यांच्याकडून सध्या कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न कशा प्रकारे आहेत? आम्ही गावातील लोकांना सांगतो इच्छितो की कोरोनाबद्दल माहिती सांगायची आहे। सारे सर्वे केलेले आहे आरोग्य सेवांना। कुणी बाहेरगावचे आलेले असेल व्यक्ती, त्यांचे आम्ही सर्वे करून त्यांना पाठवण्यात योग्य काम केलेलं आहे। तरी पण नाही का कोरोनाची काही पेशंट आढळले नाही आमच्या गावाला। क्वारंटाईनमध्ये 14 दिवस ठेवलेले आहे, तरी पण आम्हाला नाही का कोरोना पेशंट आढळले नाही। सर्वे सुरूच आहे, तरी माहिती सध्या आम्ही आरोग्य सेवांना देत असतो। अंगणवाडी सेविका या नात्याने तुम्ही स्वतःची खबरदारी कुटुंबासाठी किंवा स्वतःसाठी काय खबरदारी घ्याल? आम्ही गावात फिरल्यानंतर, घरी आल्यानंतर आम्ही अस्वच्छ धुऊन सॅनिटायझर वापर केलेला आहे। तरी पण नाही का घरच्यांसाठी आम्ही दूर पण राहिलेलो, तर तुम्ही तरी आम्ही आल्यानंतर तुम्ही तरी सॅनिटायझरचा वापर करावा असं मी सांगितलं आहे। वगैरे सॅनिटायझर वगैरे आपण छानरित्या पार पाडलं आहे। तर जाणून घेऊया तेथील पोलीस पाटील यांनी स्वतःच्या गावामध्ये किंवा गावस्तरावरती काय उपाययोजना केलेल्या आहेत। सर नमस्कार। नमस्कार। तुम्ही सध्या जे काही कोरोनाची परिस्थिती चालू आहे तर आटोक्यात आणण्यासाठी ग्रामस्तरावर काय उपाययोजना केलेल्या आहेत? घरोघरी सॅनिटायझरचा मध्ये वापर करायला सांगितलेला आहे। हात धुण्यासाठी साबणाने कुठूनही बाहेरून फिरून आलं तरी हात धुतल्याशिवाय, कपडे कपडे बाहेर ठेवल्याशिवाय आपण जाऊ नये, अशी म्हणजे जनजागृती आम्ही घरोघरी जाऊन केली आहे। त्याच्यानंतर कोणतंही कुठूनही बाहेरून जर जिल्ह्याअंतर्गत बाहेर गावून जर व्यक्ती आला असेल तर आम्ही गावाबाहेर ठेवून त्याची चौकशी करून त्याला तेव्हाच आम्ही की ॲक्च्युली तो जिल्ह्याबाहेरून आला की तो जिल्ह्याअंतर्गतच आहे, त्याची शहानिशा केल्याशिवाय त्याला आम्ही गावात घेतलेलं नाही। आणि विशेष करून सगळ्यांना आम्ही जनजागृतीच्या मार्फत एकच सांगितलं आहे की कोणीही कामानिमित्तच फक्त बाहेर पडा, विदाऊट कामाशिवाय बाहेर जाऊ नये, अशा प्रकारची घोषणा केली। आणि आमच्या गावात असा कसल्याही प्रकारचा अजूनपर्यंत काही प्रादुर्भाव दिसून आढळलेला नाही। कोरोनाची पार्श्वभूमी लवकरात लवकर आटोक्यात आणण्यासाठी आपण काय उपाययोजना समोरच्या कराल? आम्ही आमच्या गावासाठी तरी विशेष करून बाहेरील व्यक्तीला प्रवेश देणार नाही विशेष, आणि गावामध्ये जास्तीत जास्त मास्क लावून घुमण्यास सांगाल, चार चौकामध्ये असं बसायला सांगणार नाही, कामानिमित्तच बाहेर किंवा चौकामध्ये बसण्यास परमिशन देणार नाही आम्ही। आणि विशेष करून आपल्या मुलाबाळाचं संरक्षण करण्यासाठी किंवा आपल्या कुटुंबाचं संरक्षण करण्यासाठी त्यांना बाहेरून जर कुटुंब प्रमुख आला तर घरात जाण्याअगोदर आपण स्वच्छ पाण्याने हात धुऊनच जावं असे आम्ही एक जनजागृत करून राहिलो। आपल्या गावामध्ये किंवा आपल्या ग्रामपंचायत एरियामध्ये एखादा कोरोनाचा पेशंट आढळला आहे का? नाही, असं कुठेही आढळलेलं नाही। आणि जर आढळल्यास आपण काय खबरदारी घ्याल? तसं जर आढळल्यास आम्ही पहिलं प्राथमिक उपचारासाठी दवाखान्यात त्याला तर पाठवूच, पण गावामध्ये असं मग सगळ्यांचे आम्ही कोरोना टेस्ट करून, स्वतःहून कोरोना टेस्ट करून आम्ही प्रत्येकाला त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी सांगू।